नमस्कार, मी उमेश पाटील विथ फार्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला एक कॉमेंट आली होती की कुक्कुटपालनाची सुरुवात कशा पद्धतीने करायला पाहिजे, तर याच विषयावर आजचा पूर्ण व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आता कोंबड्यांना पूर्ण फीड दिलं आहे. आता बघत असाल तुम्ही, पूर्ण कोंबड्या अशा ह्या खात आहेत, इकडे खात आहेत, अजून इकडे आहेत, काही बाकीच्या फ्री रेंजमध्ये इकडे अशा फिरत आहेत, इकडे फिरत आहेत, इकडे फिरत आहेत, इकडे फिरत आहेत, तर सगळीकडे फिरत आहेत. तर मित्रांनो, आपल्याला एक कॉमेंट आली होती की कुक्कुटपालनाची सुरुवात कशा पद्धतीने केली पाहिजे. तर मी तर सांगेन तुम्हाला मित्रांनो की कुक्कुटपालनाची सुरुवात तुम्ही आधी ट्रेनिंगने करा, आधी कोंबड्या घेऊन करू नका, आधी ट्रेनिंग घ्या. आपली ट्रेनिंग जवळपास आता 10 तारखेला चालू होते आणि त्याच्यामध्ये जवळपास 108 लोक ही ऑलरेडी झालेले आहेत. जवळपास आपण 40 तास हे शिकवत असतो आणि 40 तासामध्ये भरपूर अशा गोष्टी तुम्ही विचार करू शकता की किती शिकवत असेल. तर ह्याच पद्धतीने दुसरी गोष्ट सांगायची झाली तर तुम्ही कुक्कुटपालन हे 4 पद्धतीने करू शकता. एक तर अंडे घेऊन करू शकता, 1 दिवसाचं पिल्लू घेऊन करू शकता, 1 महिन्याचं पिल्लू घेऊन करू शकता आणि डायरेक्ट पॅरेंट स्टॉक घेऊन तुम्ही करू शकता. तर ह्या पद्धतीने आपल्याला कुक्कुटपालन चालू करायचं आहे. तर सांगायचं झालं असं कसं की अंडे, तर अंडे घेऊन तुम्हाला कसं करायचं आहे की समजा बघा, माझ्याकडे भरपूर असं पॅरेंट स्टॉक आहे, प्युअर ओरिजिनल गावठीच आहे. तुम्हाला आता कशामध्ये करायचं आहे ते तुम्ही ते ठरवायला पाहिजे की तुमच्याकडे कशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ज्यांच्याकडे 6 ते 7 कोंबडी बघ 1 कोंबडा असेल अशांचकडून अंडी तुम्हाला घ्यायची आहे. नाही तर बरेच लोक काय करतात की अनफर्टाईल अंडी समोरच्याला देतात, तो मस्त 21 दिवस उभवतो आहे आणि त्यातून पिल्लं निघत नाहीत. तर पहिली फसवणूक तिकडे होते आणि तुम्ही लॉसमध्ये जाता, कारण तुमचा 1 महिना हा वेस्टेज गेलेला असतो. तर सांगायचं हे कारण मित्रांनो की तुम्ही प्रत्यक्ष जा त्या ठिकाणी, तुमच्या इथे नजरेस कोंबडे दिसत आहेत का ते बघा आणि त्याच्यानंतर तिकडून अंडी घ्या. आता अंडी घेतली, अंडी घेतल्यावर काय करायचं आहे की तुम्हाला एक तर इन्क्युबेटर मशीन घ्यायला लागणार आहे किंवा मग 6 ते 7 किंवा 8 अशा कोंबड्या तुम्हाला घ्यायला लागणार आहेत. कारण आपण एका कोंबडी मागे किती ठेवणार आहे, तर 15, 16, 17 तुम्ही ठेवू शकता. लोक 20, 25, 25, 28, 28 अंडी ठेवत आहेत, पण एवढी आपल्याला ठेवायची नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला तिकडून खुडू कोंबड्यासुद्धा घ्याव्या लागतील. जर तुम्ही सोनाली, कावेरी किंवा मग गिरीराज, वनराज, डी पी क्रॉस किंवा मग ब्लॅक ॲस्ट्रोलॉग यासारख्या जातींची जर अंडी घेणार असाल तर तुम्हाला इन्क्युबेटर घ्यावं लागणार आहे. तर ही झाली आपली पहिली सुरुवात. आता अंडी उबवणार तुम्ही, 21 दिवसानंतर तुमच्याकडे पिल्लू निघणार. जर तुम्हाला ओरिजिनल गावठी तुम्हाला करायचं आहे तर मग तुम्हाला पुढचे 6 महिने हे वेटिंग आहे, म्हणजे त्याच्या आधी तुम्हाला अंडी मिळणार नाहीत. म्हणजे तुम्हाला जवळपास 7 महिने हा बिझनेस तुम्हाला करायला लागणार आहे जर तुम्ही अंड्यापासून सुरुवात केली तर. आता 7 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्यावर तुम्हाला खाद्य, मेडिसिन आणि संध्याकाळी खाद्य, पाणी ह्याच गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि फार्ममध्ये सकाळी उघडायच्यात, संध्याकाळी बंद करायचे, हे तुम्हाला 7 महिने हे काम राहणार आहे. तर तुम्ही विचार करू शकता की तुम्हाला कशापासून सुरुवात करायची आहे. तर मित्रांनो, आपल्याला सुरुवात करायची ते 1 दिवसाच्या पक्ष्यापासून. आता तुम्हाला कोणाकडून पक्षी घ्यायचं आहे, तर बघा, ज्यांच्याकडे स्वतःचा पॅरेंट स्टॉक आहे, चांगलं मेंटेन करतात, म्हणजे चांगलं लेअर फीड देत आहेत, चांगलं वॅक्सिनेशन करत आहेत, प्रॉपर वॅक्सिनेशन RTP वगैरे प्रॉपर असणारे पॅरेंट स्टॉकला अशा लोकांकडून तुम्ही पिल्लं घ्यायची आहेत. जेणेकरून काय आहे की त्यांचं भविष्य हे खूप चांगलं असणार आहे, जेणेकरून तुमच्या इथे आल्यानंतर तुमच्या इथे मॉर्टिटी होणार नाही. त्यासाठी आपल्याला कसं आहे की पिल्लं चांगल्याच ठिकाणावरून आपल्याला घ्यायची आहेत. आता 1 दिवसाची पिल्लं घेतली, तुम्हाला प्रॉपर ब्रुडिंग करता येत असेल, सगळ्या गोष्टी करता येत असतील, तर तुम्ही 1 दिवसाची पिल्लं घ्या. तुम्हाला माहिती असेल तर 1 दिवसाची पिल्लं घ्या. तर अशा तऱ्हेने तुम्ही सुरुवात करू शकता. आता तुम्ही सुरुवात केली की तुम्हाला पुढचे 5 महिने 6 महिने तुम्हाला वेटिंग आहे, म्हणजे तुम्ही अंड्यापासून करताय तर 7 महिने, 1 दिवसापासून करताय तर 6 महिने. तर अशा तऱ्हेने तुम्ही करायचे. तुम्हाला कसं आहे की 1 दिवसाचं पिल्लू घेतलं तर तुम्हाला प्रॉपर वॅक्सिनेशन, प्रॉपर मेडिसिन, प्रॉपर फीड ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर अशा देऊ शकता. यासाठी आपल्याला 1 दिवसापासून सुरुवात करायची आहे. दुसरं राहिलं आता मित्रांनो सुरुवात करायची ते आपल्याला 1 महिन्यापासून. पण 1 महिन्याचं पक्षी जिथे तुम्हाला ब्रुडिंगला प्रॉब्लेम येत असेल, तुमच्याकडे लाईट नसेल किंवा मग काय गोष्टी नसतील किंवा तुम्हाला माहितीच नाही, तर तुम्ही 1 महिन्याचा पिल्लू घेऊ शकता. पण मित्रांनो, 1 महिन्याचा पिल्लू घ्यायच्या वेळेस कसं आहे मित्रांनो की त्यांनी प्रॉपर वॅक्सिनेशन केलं आहे का, त्यांचा पॅरेंट स्टॉक प्रॉपर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघणं गरजेचं आहे. नाही तर कसं आहे की तुम्ही मला सांगितलं का वॅक्सिन झालेत का, हो मी केले, कारण तुम्ही ते स्कॅन नाही करू शकत की झालं आहे का काय झालं आहे. त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला ते सांगतील त्यांच्यावर आपल्याला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. तरी पण सांगतो की जर तुम्ही पक्ष्यांना घेऊन आले तर तुम्हाला लासोटा हा करायचा आहे, भले त्यांनी केला असेल तरीही त्यांना फक्त विचारायचं तुम्ही लास्ट वॅक्सिनेशन कधी केलं होतं. त्यांनी जे डेट सांगितले त्या 3rd-4th दिवशी तुम्ही पुन्हा लासोटा हे करू शकता. कारण एका मेडिसिन म्हणजे एका वॅक्सिननंतर जवळपास 3 दिवसाच्या ते 4 दिवसाच्या गॅपने तुम्ही पुन्हा वॅक्सिनेशन
देऊ शकता, त्याचा काही साइड इफेक्ट नसतो। यासाठी 3 ते 4 दिवसाचा टाइम पीरियड आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर आपल्याला करायची ती मोठे पॅरेंट स्टॉक। आता पॅरेंट स्टॉक कसं आहे की एकाच ठिकाणी आपल्याला भेटत नसतो, तर ह्यासाठी ह्या गावातून 2 त्या गावातून 2 अशा पद्धतीने आपण सगळ्या कोंबड्या आणत असतो। आणि याच्यामध्ये काय असतं की एखाद्या कोंबडीला देवी रोग असतो, एखाद्याला कोरायचा असतो, एखाद्याला CRD असतो, आणि तुमचा फार्म फ्रेश असतो। आता त्याच्यामध्ये तुमच्या इथे एकदा बॅक्टेरिया आलं की वर्षानुवर्ष त्याच गोष्टी होत असतात। तर यासाठी मित्रांनो, आपल्याला पॅरेंट स्टॉक हा न घेताना तुम्ही 1 दिवसाची पिल्लं घेऊन किंवा 1 महिन्याची पिल्लं घेऊन तुम्ही सुरुवात करू शकता। तर ह्याच पद्धतीने आपल्याला करायचं, कारण कसं आहे आपला फार्म सेफ असतो आणि आपण मोठे पॅरेंट स्टॉक आणतो, मग कसं आहे आपल्याला एकाच ठिकाणी तर कुठे भेटत नसतं, ज्यांच्याकडे आहेत ते विकत नाही आहेत। तर ह्याच पद्धतीने आपल्याला कुक्कुटपालनाची सुरुवात करायची। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।